एचएससी नागपुर बोर्ड के परिणाम हिंगनघाट शहर के जीबीएम हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के विद्यार्थी वैभव मनोज सिंघवी ने जिले में प्रथम स्थान प्राप्त किया है, तो अमित संतोष साहू ने जिले में तृतीय स्थान प्राप्त किया है। 93.5% मार्क लेकर साइंस फैकल्टी से शहर में टॉप किया है। 12वी का निकाल जो है दुपारी 1 लगला है, तो अपन हिंगणघाट शहराचा जीबीएम हायस्कूल एंड ज्युनियर कॉलेज यामध्ये आलो। ह्या शाळेचा निकाल जो है 99.88 लागलेला आहे। ह्या शाळेने वैभवशाली जी आपली परंपरा आहे ती कायम ठेवली। शाळेचा एक मनोज सिंघवी, शाळेतला एक मुलगा आहे वैभव मनोज सिंघवी, त्याला 97.33 इतके मार्क मिळाले आहे। भौतिकशास्त्र या विषयात 100% मार्क घेतले आहे, गणित या विषयात 100% मार्क घेतले आहे। तेव्हा शाळेत पोचलो आपण, शाळेचे जे प्राचार्य आहे त्यांच्याकडे ढगे सर, त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर विचार, काय म्हणणं आहे सर? शाळेच्या वतीने शाळेची जी गौरवशाली परंपरा आहे त्या गौरवशाली परंपरेला अनुसरून शाळेचा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे। जवळपास या शाळेतून 490 मुलं बोर्डाच्या परीक्षेला अपियर झालेले होते। सर्वप्रथम या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांची उन्नती हो, हे सगळे गुणवंत विद्यार्थी असतात, याची प्रगती हो आणि शाळेची गौरवशाली जी काही प्रतिष्ठा आहे ती कायम राहो अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। खाली जे प्रथा आहे ते कायम ठेवली आहे असंच काही सरांचं म्हणणं आहे। तेव्हा वैभव सिंघवी हा 97.33 मार्क घेऊन आतापर्यंत जे आहे निकालात, म्हणजे शहरात निकालात तालुक्यात काय झालं आहे अजून कळलं नाही, पण शाळेतून म्हणजे जीबीएम ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल यामध्ये वैभव सिंघवी हा जवळपास 97.33 मार्क घेऊन प्रथम आल्याचं सरांकडून कळण्यात आलं आहे। एनबीसी न्यूजसाठी कॅमेरामन योगेश लोकोटे सर, रवी अरकर।